तबला वादन ऐकताना तुम्हाला कसं वाटलं? हे ऐकत असताना तुमच्या मनामध्ये नक्कीच हा प्रश्न आला असेल की तबल्याचा आवाज आपल्या कानांपर्यंत पोहोचतो तरी कसा? तबल्याला लेदर सर्फेस लावलेला असतो. जेव्हा आपण आपल्या हाताचा तळवा किंवा हाताची बोट यांनी लेदर सर्फेस वरती आघात करत असतो तेव्हा तो लेदर सर्फेस व्हायब्रेट होतो आणि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या एअर मॉलिक्युल्सचा लेअर सुद्धा व्हायब्रेट करतो आणि यामुळेच आपल्या कानांपर्यंत आवाज पोहोचतो. तर आता आपण स्टडी ऑफ साऊंड म्हणजेच ध्वनीचा अभ्यास या पाठामध्ये ध्वनी नेमका निर्माण कसा होतो आणि हा ध्वनी आपल्या कानांपर्यंत पोहोचतो तरी कसा याचा अभ्यास करणार आहोत. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पोहोचण्यासाठी लाईट रेजला व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल करावा लागतो अगदी तसंच साऊंड वेव्ह सुद्धा व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल करतात का तुम्हाला काय वाटतं? आणि जरी त्यांनी व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल केलं आणि पृथ्वीवरती पोहोचले तर पृथ्वीवरती एअर किंवा सॉलिड किंवा वॉटर असं मीडियम असेल त्या प्रत्येक मीडियम मध्ये म्हणजे त्या प्रत्येक माध्यमामध्ये साऊंड वेव्हचा वेग हा एकसारखाच असतो का असं तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील आणि याच पाठामध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. त्यासाठी आपण ध्वनी तरंग म्हणजेच साऊंड वेव्स याचा अभ्यास करणार आहोत. त्यासोबतच स्पीड ऑफ साऊंड वेव्स म्हणजेच ध्वनीचा वेग याचाही अभ्यास करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की तुम्ही डोंगरावरती उभे आहात आणि तिथून मोठ्याने हाक मारत आहात त्यावेळी तुमचाच आवाज तुम्हाला परत ऐकवतो. त्यालाच आपण प्रतिध्वनी म्हणतो ज्याला इंग्लिश मध्ये इको असं म्हणतात. तर हा इको का प्रोड्यूस होतो आणि तो कधी प्रोड्यूस होतो याबद्दल आपण डिटेल जाणून घेणार. गरोदर महिलांच्या गर्भाशयामध्ये बाळाची वाढ कशी होते हे जाणून घेण्यासाठी सोनोग्राफी या टेक्निकचा वापर केला जातो आणि समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार या टेक्निकचा वापर केला जातो. परंतु या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर नेमका का कशासाठी आणि कधी करतात कसा केला जातो हे समजून घेण्यासाठी आपण स्टडी ऑफ साऊंड या पाठाचा अभ्यास करणार.